नमस्कार Happy and life at home, tips talk मी डॉक्टर सौ अनघा कुलकर्णी हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम या आपल्या चॅनलवरती हेल्थ टिप्स असतात ब्युटी टिप्स असतात मोटिवेशनल टॉक्स असतात आपल्या जीवनात नेहमी संकटही येतच असतात बऱ्याच वेळेला कसं होतं की खूप आपण प्रयत्न करतो कष्ट करतो मेहनत करतो तरीसुद्धा आपल्याला यश येत नाही आणि मग माणूस निराश व्हायला लागतो हताश व्हायला लागतो बऱ्याच वेळेला असं होतं की समजा करिअरमध्ये किंवा नोकरीच्या ठिकाणी घरात सासूसुनांमध्ये नवरा बायकोमध्ये एक व्यक्ती असते ती थोडीशी शक्तिवान असते ताकदवान असते थोडी बुद्धीसुद्धा असते आणि त्यामुळे दुसऱ्या व्यक्तीला ती सतत डॉमिनेट करत राहते आणि अशा वेळेला जिच्यावरती अन्याय होतोय त्या व्यक्तीला खूप म्हणजे खूप निराशा येते हतबल होते ती व्यक्ती आणि असं वाटतं की काय करावं का ह्यातनं कधी पर्याय निघणार आहे की नाही आणि अशा वेळेला मला तुम्हाला एक आज सांगावं असं वाटतं की बिग बॉस मराठी कलर्सवरती जी मालिका सुरू आहे सीझन थ्री त्याचा मी आत्ता एक तुम्हाला या ठिकाणी उदाहरण देणार आहे आपल्या आत्ताच्या या विषयाला धरूनच आहे ते त्यामध्ये आपण बघतोय की टीम ए आहे टीम बी आहे टीम ए ए जी आहे ही शक्तिवान आहे जराशी कुचकी आहे थोडीशी कनिंग आहे म्हणजे कपटी आहे शक्तिवान आहे बुद्धिवान सुद्धा आहे आणि बलदंड आहे मात्र टीम बी आहे ही फेअर खेळणारी आहे कुणावर अन्याय होऊ देणार नाही खेळेल ती अगदी न्यायाने खेळेल नियमानुसारच खेळेल कुणालाही त्रास देणार नाही कुणावर कुणाच्याही बद्दल कुचकं बोलणार नाहीत किंवा दुसऱ्याचं नुकसान होईल असं ते वागणार नाहीत ही टीम बी आहे ही आहे टीम बी विकास आणि विशालची आहे आणि टीम ए जी आहे ही जय मीरा उत्कर्ष यांची आहे तर यामध्ये सातत्याने काय व्हायला लागलेलं आहे की टीम ए जी आहे जय मीराची जी टीम आहे ही सातत्याने जिंकायला लागलेली आहे कारण की ती थोडीशी ॲग्रेसिव आहे मात थोडं धक्काबुक्की करणं पाडापाडी करणं किंवा कुणाला न घाबरणं हवं तसं वागणं बऱ्याच वेळेला आपल्याही संसारामध्ये आपल्याही आयुष्यामध्ये अशी माणसं येतात अगदी बऱ्याच वेळेला मुलांना शाळेत हा असा अनुभव येत असतो की एखादा मुलगा हा प्रचंड व्रात्य असतो तो, तो सगळ्या वर्गाला मॅडमना शाळेला नक्कोस करून ठेवतो एवढा दंगा करत असतो एवढ्या त्रास देत असतो परंतु काही करता येत नाही त्या व्यक्तीसाठी तसंच आत्ता टीम बीचं झालेलं आहे ती खूप कष्ट करून कष्टाने पुढं जायला बघतीये मात्र प्रत्येक ठिकाणी हार पत्करावी लागते त्यांना प्रत्येक ठिकाणी हार पत्करावी लागते त्यामुळे हळूहळू सुरुवातीला जेव्हा त्यांना टास्कमध्ये हार पत्करावी लागत होती तेव्हा नेक्स्ट टास्क ते खूप जास्त जोमाने खेळत होते हळूहळू तरीसुद्धा त्यांना जेव्हा अपयश यायला लागलं आणि त्यांच्या लक्षात आलं की समोरची ए टीम जी आहे तीच जिंकत चाललेली आहे अशा वेळेला टीम बीच्या हे लक्षात येत नाही आहे की हा गेम आहे दुसरी गोष्ट म्हणजे याच्यामध्ये निराश होऊन हताश होऊन चालणार नाही आपण खेळतच राहिलं पाहिजे संसारात संसारातसुद्धा आपल्याला सतत म्हणजे सतत अडचणी येत असतात संकट येत असतात काही वेळेला तर आपण म्हणतोच ना की काय हे काय या संकटाची मालिका ही कधी संपणार आहे प्रत्येक ठिकाणी अपयश येत राहतं पण म्हणून आपण जगायचं सोडून चालेल का हो प्रयत्न करायचं सोडून चालेल का अहो प्रयत्नच जर का तुम्ही करायचे थांबवलेत जसे टीम बीनं काल प्रयत्नच केला नाही टास्कमध्ये गेलेच नाहीत खेळायला अहो टास्कमध्ये जर का ते खेळ खेळले असते आणि त्यांना अपयश आलं असतं तर प्रेक्षकांची त्यांना साथच मिळाली असती आणि टीम ए जी आहे जी कायमच त्यांना एक निगेटिव हे मिळत होतं भावना मिळत होत्या प्रेक्षकांच्या तर जर का तुम्ही खेळलाच नाहीत तर त्या ती लोकं निगेटिव कशी होणार तुम्ही सत्याने खेळताय तुम्ही चांगलं खेळताय तरीसुद्धा तुम्ही अपयश होताय हे लोकांना कळलं पाहिजे ना, ना यासाठी तुम्ही खेळलं पाहिजे अहो पुढं गेलं पाहिजे यश अपयश हे नशिबावर सुद्धा असतं आणि पुढच्या भविष्यामध्ये ते लिहिलेलं आहे आजचं आपल्याला कुठं काय माहीत आहे तसंच आपल्या ह्या आयुष्यामध्ये सुद्धा बऱ्याच वेळेला आता एम पी एस सी यू पी एस सीच्या एक्झाम्समध्ये कितीतरी लोक प्रयत्न करत असतात परंतु त्यांना अपयश येत असतं अहो पण तरी तुम्हाला काहीतरी अनुभव मिळतच असतो ज्ञान मिळतच असतो मग अशा वेळेला तुम्ही जर का थांबलात मला यश येणार नाही असं समजून थांबला तो संपला मग अशा वेळेला जेव्हा तुमच्यावरती संकटावर संकट येत असतात त्यावेळेला झगडत राहणं हे तुमचं काम आहे अ संकट ही येण्यासाठीच आलेली असतात ती काही वेळेला कमी होतात परंतु जीवन हे असंच आहे संकटाने भरलेलंच आहे अ साधा वर्षभरात उन्हाळा पावसाळा हिवाळा हे तीन ऋतू वेगवेगळ्या पद्धतीचे येतात आपल्याला तिन्हीही नको असतात पावसाळ्यात प्रचंड पाऊस नको असतो उन्हाळ्यात प्रचंड ऊन नको असतं आणि हिवाळ्यामध्ये प्रचंड थंडी झाली तर आपण म्हणतो अरे बापरी किती थंडी पडली मग तरीसुद्धा आपण जगत राहतो तसंच कितीही तुमच्यावरती प्रॉब्लेम्स येऊ देत नवरा बायकोच्या नात्यामध्ये कितीही संकट येऊ देत कितीही बेबनाव होऊ दे त्याचा तुम्ही प्रतिकार करा नक्की प्रतिकार करा विरोध दर्शवा अन्यायाशी झगडा द्या त्याच्याविरुद्ध आवाज उठवा परंतु थांब नाती थांबवू नका नात्यांना योग्य रूप द्यायचं प्रयत्न तरी तुम्ही केला पाहिजे ना दिवस बदलतात दिवस बदलतात यावरती विश्वास ठेवा खूप अन्याय होत असेल तर प्रतिकार नक्की करा परंतु घाबरून जाऊ नका अलीकडच्या काळामध्ये जर का हे वाढलेले घटस्फोट बघितले तर असं वाटतं अहो नाती बदलतात ना माणसं बदलतात स्वभाव बदलतात परिस्थितीनुसार तुम्ही नाती तोडूनच टाकलीत तर कसं व्हायचं मी असं नाही म्हणणार की तुमचे जे घटस्फोट असतील ते घेऊ नका तुम्हाला काही त्रासही होत असेल परंतु मी कितीतरी घटस्फोट असे घेतलेले आहेत की केवळ ॲडजस्टमेंट करायची नाही मनासारखं होत नाही यासाठी म्हणून घटस्फोट घेताना मी बघतीये मुलांना अल अलीकडच्या तरुण पिढीला सासू सुनांच्याही भांडणामध्ये असंच होतय अहो परिस्थिती बदलणारच नाही कधी असं वाटतं त्या सुनेला आणि सून काहीतरी अचानक एखादा निर्णय घेऊन बसते थोडासा पेशन्स ठेवा अन्याय होत असेल तर प्रतिकार नक्की करा अन्यायाविरुद्ध झगडा परंतु नाती तोडू नका नाती तोडणं हे यावरचं उपाय नाही किंवा जगणं थांबवणं हे सुद्धा यावरचा उपाय नाही तुम्ही प्रत्येक क्षेत्रामध्ये जेव्हा तुम्हाला यश मिळवायचं असतं त्यावेळेला तुम्ही प्रयत्न करत राहा न यश येईपर्यंत प्रयत्न करा यश येईल की नाही आपल्याला माहीत नाही काही वेळेला अपयशांची मालिकाच राहते म्हणून प्रयत्न सोडू नका धीर सोडू नका खचू नका आत्ता मी तुम्हाला काय सांगितलं की बिग बॉसमध्ये ही टीम बी जी आहे ही खचली आहे मानसिकरित्या पूर्णपणे खचलेली आहे त्यांचा गेमसुद्धा आता बघायचा म्हणजे आता त्यांच्यावरती यायला लागलेली आहे आणि एक दिवस असं होणार आहे की खरोखर लोकांना गेम बघायचा आहे हो जावा तुम्हाला जमत नसेल तर जा जा सोडून इथं कोणीच कुणाचे पाहुणे नाही आहे त्यामुळे जा सोडून तुम्ही बाकीचे लोक गेम आहेत ते गेम खेळायला लोकच बघायला लोक चालू करतील आता तुमच्या लक्षातच आलं असेल की अहो ज्या ठिकाणी यश असतं ज्या ठिकाणी सरशी असते त्या बाजूला लोक जातात त्या खोबरं तिथं चांग भलं म्हणतात ना तसं आता बघितलं का तुम्ही दोन मेंबर्स टीम बी मधले टेम एमध्ये जाऊन सामील झालेले आहेत म्हणजे टीम ए ही आणि जरा जास्त स्ट्रॉंग झालेली आहे आणि टीम बी ही वीक झालेली आहे पण म्हणून टीम बी न खेळायचं सोडता कामा नाही खेळलंच पाहिजे कारण हा गेम आहे तसं जीवनात सुद्धा आयुष्यात सुद्धा रोजच्या दिवसाला आपण जगलंच पाहिजे आपण जीवन जगलंच पाहिजे आणि जगण्यासाठी लागणारे सर्व प्रकारचे प्रयत्न आपण चालू ठेवले पाहिजेत घाबरू नका हताश होऊ नका तरुणांना सांगतेय रिलेशन्स मेंटेन करताना सुद्धा हल्ली भराभर ब्रेकअप करतात त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला नक्की सांगेन की ब्रेकअप करताना सुद्धा प्रचंड विचार करा ब्रेकअप झालं म्हणून घाबरू नका अ ब्रेकअप झालं तरी आयुष्य हे आपण जगलंच पाहिजे त्या एका व्यक्तीसाठी जीवन नाही आहे आपलं आपल्याला अनेक फॅमिली मेंबर्स आहेत मित्रमैत्रिणी आहेत आपतेष्ट ना आहेत नातेवाईक आहेत सर्व मिळून आपला हा समाज आणि आपलेही जीवन बनत असतं एका व्यक्तीसाठी स्वतःचं जीवन एका व्यक्तीसाठी स्वतःचं जीवन अपयशी करून घेऊ नका हताश होऊ नका डिप्रेशनमध्ये जाऊ नका उद्याचा दिवस हा नक्कीच चांगला येईल कमीत कमी, कमी आजचा तुमचाच दिवस नक्की चांगला जाईल कारण की तुम्ही प्रयत्न करत राहाल जेव्हा तुम्ही प्रयत्न करत राहाल त्यावेळेला तुमच्यात एनर्जी असेल चैतन्य असेल उत्साह असेल आणि नक्की तुम्हाला तो आनंद घेऊन येईल आणि त्या आनंदाची तुम्हाला वाट बघावी लागेल परंतु घाबरू नका आनंदसुद्धा क्षणभर काळासाठीच टिकण्यासाठी येणार आहे त्यामुळे जीवन हे आनंद दुःख यश अपयश यांचं मिश्रण आहे आणि त्या सर्वांच्या सोबत आपल्याला जायचं आहे समोरची व्यक्ती काय करतीय हे बघण्यापेक्षा आपल्याला काय आहे हे जास्त महत्वाचं आहे साधी गोष्ट आहे आपण जेव्हा गाडी चालवत असतो टू व्हीलर असू दे फोर व्हीलर असू दे आपण आपली गाडी रस्त्यावरून नेत असतो दुसऱ्याची गाडी जर का कशी येते बघायला गेलो तर आपली गाडी रस्ता सोडून खाली जाईल खड्ड्यात जाईल बरोबर आहे ना तसंच तुम्ही तुमच्या जीवनाची गाडी नीट कशी हाकायची हे तुमचं तुम्ही बघा समोरचा तुमच्या अंगावर येतोय किंवा नाही येतोय हे जर का तुमच्या लक्षात आलं तर तुम्ही तुमचा रस्ता बदलाल पण सोडणार नाही परंतु तुम्ही जर का त्याच्या गाडीकडेच बघत राहिला तर तुमचा रस्ताच तुम्हाला दिसणार नाही बरोबर आहे ना धन्यवाद